आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन आयोगाचे आदेश खासगी संस्थांनाही लागू प्रचार सभेत रॅलीत शिक्षक दिसला की त्याला नोकरी कमावी लागणार वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची शाळा महाविद्यालये आहेत प्रत्येक निवडणुकामध्ये या शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचा वापर निवडणुका कामासाठी पूर्ण केला जातो परंतु राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या नवीन आदेशामध्ये एखादा शिक्षक आचारसंहिता लागू झालेली असताना कोणत्याही पक्षाच्या प्रचार सभेत रॅलीत सहभागी झाला तर त्याला नोकरी गमावी लागणार आहे निवडणूक आयोगाने काढलेले हे आदेश राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांनाही लागू आहेत जिल्हाधिकाऱ्यांना संदर्भात संपूर्ण कारवाईचे आदेश दिले असून प्रत्येक रॅली सभेत चित्रीकरण होणार होणार आहे संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे विविध राजकीय पक्षांची प्रचार आणखी लगभग सुरू झा झाली आहे बहुतांश राजकारणी मंडळी शाळा महाविद्यालय इतर शाळा आहे शिक्षक प्राध्यापक यांना थेट प्रचाराला जुंपले जाते प्रचंड सभेत भाषण करणे विविध प्रचार करणे सभा रॅलीमध्ये प्रत्यक्ष सभा घेऊन अशी कामे करतात व्हिडिओ चित्रीकरण होणारा कोणत्याही राजकीय पक्षांची सभा रॅली निवडणूक बैठक असेल तर त्याचे थेट चित्रीकरण निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे रॅ सभा रॅली सुरू असताना या चित्रीकरणात एखादा शिक्षक आढळल्यास लगेच तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे या प्रकारचे निवडणूक आयोगाने आदेश काढलेले आहे